बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कारासाठी या ठिकाणी ज्यांना पुरस्कृत केलं ते निवृत्त कॅप्टन दिलीपजी डोंडे सर. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि सक्रिय पाठिंबा ज्यांनी दिला ते आमचे बंधू रवींद्रजी प्रभुदेसाई सर, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले जे पुण्याचे आणि महाराष्ट्र आणि देशाचे भूषण आहेत करत आणि म्हणूनच त्यांना नरेंद्र मोदी आपले माननीय पंतप्रधान यांनी सल्लागार समितीमध्ये प्रमुख म्हणून घेतलेलं आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे दोन्ही वंशज माननीय उदयसिंहजी पेशवा आणि नवाब अवघड नावे शादाब अली बहादूर करेक्ट पेशवा या दोघांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ही विशेष बाब आहे. या कार्यक्रमाच्या संयोजन समितीमध्ये असलेले कुंदनजी साठे, गानू सर, नगरकरजी आणि सर्व पदाधिकारी, माननीय दिलीप डोंदे यांच्या मातोश्री, या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक जयंतजी भावे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ मोहनजी शेटे सर, सर्व उपस्थित मान्यवर बंधूंना आणि भगिनींना. दरवर्षी मी या कार्यक्रमाला येते आणि दरवर्षी प्रेरणा घेऊन जाते. सर्वप्रथम मी कॅप्टन दिलीप डोंदे यांचं मनापासून अभिनंदन करते. अतिशय छान साहसी कृत्य त्यांनी केलेले ज्याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि या ठिकाणी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या मातोश्री तुमचंही अभिनंदन. मला नेहमी या कार्यक्रमाला येताना असं वाटतं म्हणजे पहिल्या वर्षी बाणासिंग यांना पुरस्कार दिला, मागच्या वर्षी राकेश शर्मा यांना पुरस्कार दिला आणि आता हे जसं मगाशी उदयसिंह पेशवा यांनी सांगितलं की तिन्ही मेट्रिकल्या तिन्ही क्षेत्रात हा पुरस्कार आपण देतोय आणि खरोखरच या पुरस्कारार्थींची नावं काढणं म्हणजे मगाशी मी भूषणजींना म्हणत होते की नावं शोधणं किती मुश्किल आहे. खऱ्या अर्थाने शौर्य पुरस्कार ज्यांना शोभून दिसेल असे अशी व्यक्तिमत्व असतात आणि ज्या ज्या वेळेला हे पुरस्कार ज्यांच्या नावाने दिले जातात ते पुन्हा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते. आता बाजीराव पेशवे यांच्या नावाने हा पुरस्कार आहे, साधा सुद्धा पुरस्कार नाही. आपण अनेक वेळेला उल्लेख करतो, आता राजेशजी दामले यांनी सुद्धा उल्लेख केला की 41 च्या 41 लढाया म्हणजे 40व्या वर्षापर्यंत 41 लढाया लढले आणि एकही लढाई हरले नाहीत अशा व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार या सभागृहामध्ये आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होतोय. मग आपण आपली भूमिका काय? आपण या पुरस्काराला दरवर्षी येतो, हे लोक त्याची तयारी करतात, म्हणजे काय याच्यातून काय मेसेज काय घ्यायचा मेसेज? आक्रमण ही फक्त सीमेवरच होतात असं नाही आणि सीमेवरची आक्रमण दूर करण्यासाठी मगाशी जसं प्रभुदेसाई सर म्हटले की इंच इंच लढवणारे लढवही आपल्याकडे आहे आणि त्यांचं ट्रेनिंग पण इतकं जबरदस्त असतं. व्हॉट्सअपवर हल्ली अनेक गोष्टी ऐकायला पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये काल मी पाहत होते पाणबुड्यांचं ट्रेनिंग कसं असतं आणि पाणबुडी ही कशी असते, त्याचा आतून रचना किती असते आणि किती दिवस ते समुद्राखाली जातात, त्यांचं प्रेशर किती असतं, त्याच्यात हलायला सुद्धा जागा नसते. मग हे सगळं ते करतात, ते आपल्यासाठी करतात आणि आपण इथे मात्र सिव्हिलियन्स जे असतो मला कधी कधी असं वाटतं की आपण आपली जबाबदारी पार नाही पडत. मला खरोखरच गिल्टी वाटतं ज्या वेळेला मी छोटे छोटे नियम सुद्धा तोडते आणि तुम्ही इतके कडक नियम स्वतःला स्वतःच्या शरीराला मनाला घालून घेतलेले असतात की ज्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. टेम्परेचर किती असतं, खायला मिळतं की नाही, अनेक दिवस बटाट्यांवर किंवा कशावर तरी एकतर्फी आहार मिळतो त्याच्यावर घालवता, खूप कडाक्याची थंडी असते, राहायला सुरक्षित जागा नसते, शत्रूचं आक्रमण असतं आणि आपण इथे मजेत राहत असताना आपण टीव्हीवरच्या बातम्या ज्या आहेत त्या चवी पुरत्या, जसं आपण लोणचं चटणी त्या सुद्धा आपल्याला सहन होत नाही बरं का, त्या सुद्धा आपण फार वेळ बघू शकत नाही, थोड्या प्रमाणात त्या पाहतो आणि खूप हळहळ किंवा अभिमान व्यक्त करतो आणि तिथे ते आपलं संपतं. आपली देशभक्ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरती शिल्लक आणली कदाचित, खेदाने सांगावं असं वाटतं आणि म्हणून त्याच्यातून पण आपण काहीतरी प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. शौर्य मगाशी जसं तुम्ही म्हणाला की पांढऱ्या पेशी असतात आणि त्या लढवल्या असतात, पण लढवल्या पेशी स्वतःसाठी लढून चालत नाही, हे लोक स्वतःसाठी नाही लढत, ह्या आपल्या पांढऱ्या पेशी आहेत, हे जे सैनिक लढतात हे आपल्या पांढऱ्या पेशी आणि हे स्वतःसाठी नाही लढत आहे, या देशासाठी लढत आहे आणि म्हणून यांचा नुसता अभिमान बाळगून यांना स्मृतिचिन्ह देऊन आपली जबाबदारी संपणार नाही आहे. तर आपल्याला काहीतरी करायला लागेल, आपल्याला त्या भावना कृतीतून व्यक्त कराव्या लागतील
आणि मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. अनेक वेळेला अनेक प्रकारची युद्ध ही कल्चरल लेवलला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये किंवा भावनिक स्तरावर किंवा विचारांची युद्ध सुद्धा चालू असतात. मग अशा वेळेला आपण काय करतो? तुम्ही मगाशी उल्लेख केला की बाजीराव पेशवेच्या तिकिटाचं 10 वर्षांनी सक्सेस मिळू शकला तैलचित्राचं. आपण ज्यांची ज्यांचा वारसा मानतो, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माझं आडनाव सावरकर नाही, माझं आडनाव टिळक नाही, माझं बाजीराव पेशवेचे जीन्स कदाचित माझ्यात नसतील, माझं आडनाव ते नसेल म्हणून मी त्यांची वंशज नाही का? आपण सगळेजण त्यांचे वंशज आहोत ना. हेच दोघं बाजीराव पेशव्यांचे वंशज आहेत असं नाही. आम्ही सुद्धा बाजीराव पेशव्यांचे वंशज आहोत, सावरकरांचे वंशज आहोत, टिळकांचे वंशज आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही आम्ही वंशज आहोत. ह्याच्यामध्ये जातीपातीचा प्रश्नच येत नाही. महात्मा फुलेंचेही आम्ही वंशज असू शकतो. ज्या ज्या वेळेला या ऐतिहासिक पुरुषांबद्दल काही बोललं जाईल, काही लिहिलं जाईल, काही गोष्टी या समाजामध्ये विकृत स्वरूपाच्या केल्या जातील, तेव्हा त्या वेळेला धावून येणं, तिथे शौर्य दाखवणं, तिथे धैर्य दाखवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला बाजीराव पेशव्यांच्या संदर्भातला चित्रपट निघाला आणि धाडीवरातील चित्र दाखवली गेली, मला खूप कसं तरी वाटलं. म्हणजे संजय लीला घनसाळी हे कलाकार म्हणून खूप ग्रेट असू शकतात, परंतु काय दाखवायचं, कोणाविषयी दाखवतोय, त्याच्यातून मेसेज काय देतोय? मेसेज तुम्हाला शौर्याचा द्यायचा का प्रेमाचा द्यायचा? मस्तानी बाईसाहेबांच्या संदर्भातला त्यांचा इतिहास हा त्यांच्या अख्ख्या त्यांच्या अख्ख्या आयुष्याच्या त्याच्यातला एक चरित्रातला एक छोटा भाग होता, पण त्यांचा शौर्याचा इतिहास इतका प्रचंड होता, त्याच्याविषयी अतिशय थोडस घ्यायचं. वाट लागली वगैरे अशी गाणी असतात त्याच्यामध्ये. तर हे जेव्हा निर्माण होत तेव्हा रस्त्यावर आलेले पेशवे किती होते? आपण कार्यक्रम केला शनिवार वाड्यापाशी, किती पेशवे उपस्थित होते? नुसते उदयसिंह पेशव्यांना मी पेशव मानत नाही. पुण्यामध्ये जे जे कोणी राहतात, जे त्यांचा इतिहास वाचतात, आज इतिहासाच्या पुस्तकांपासून शेटे सर साक्षी आहेत, खूप लढाई तर लढा देतात ते विद्यार्थ्यांमध्ये. इतिहास रोमारोमात कसा लिहिले याच्यासाठी ते प्रयत्न करतात. आज काय शिकवतो आपण इतिहास? तुमचा इतिहास तुम्हाला पाठांतर करून उत्तर लिहिण्यापुरता आहे का? ती किती साली जन्मले, किती 18 ऑगस्ट, हा ठीक आहे, उत्तर लिहिलं, 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नात मार्क मिळाले, इथपर्यंतच हे सीमित आहे का? हा इतिहास तुमचा अभिवृत्ती बदलेपर्यंत विद्यार्थ्यांच्या मध्ये कसा येईल हे पाहिलं पाहिजे. तैलचित्र त्याच्यासाठी लावायचं, पुतळे त्याच्यासाठी उभारायचे की त्याच्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, तरुण पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे, त्याच्यासाठी पुतळे बांधतो. नाहीतर पुतळे कशासाठी असतात? कबूतर आणि कावळे बसण्यासाठी विकून असतात. मग हा पुतळा लावायचा नाही, तो पुतळा लावायचा नाही, तो काढून टाका, तो कचऱ्यात टाका. आमच्यावर अजूनही केसेस आहेत, ठराविक पुतळे लावायचे, ठराविक पुतळे काढायचे, आणि कशाला जाती मातीमध्ये अडकवता? भारत वर्षामध्ये जन्मलेली कुठलीही व्यक्ती अतिशय दुर्दैव आहे की त्यांची उंची कितीही असली तरी आपण त्यांना जातींमध्ये अडकवतो, त्यांना डिव्हाइड करतो. डिव्हाइड अँड रूल हा इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या कारणासाठी वापरला. आता आणखी काही जण आपल्या काही वेगळ्या उद्दिष्टांसाठी वापरताय, काही गरजेचं नाही. तुम्ही मग अशी म्हटलात ना वापसात, आपण आम्ही कहा की ज्या धर्म हे कोणी बात नाही, आपला देश हा अखंड असला पाहिजे. म्हणजे परवा मला एकाने सांगितलं, इतिहासाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारी एक व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी मला असं सांगितलं की भारतातल्या सगळ्यांचा डीएनए एकच आहे, हिंदूंचा पण डीएनए तोच आहे. मग त्या हिंदूंमध्ये सगळे आले, ब्राह्मण आले, मराठा आले, आणखी कुणबी आले, आणखी कुठले आले, सगळ्यांचा डीएनए मूळ डीएनए एकच आहे. नवे नवे हिंदूंचा नाही, मुस्लिमांचा सुद्धा डीएनए तेच आहे, कारण पहिल्यांदा ते तेच होते. मग आता ते विसरले, आता वंदे मातरम म्हणत नाही, ये बड़ी बात है. हा देश, तुम्ही मगाशी चांगलं सांगितलं की देशभक्ती हा आमचा धर्म आहे, हा जर धर्म असेल तर मग वंदे मातरम म्हणायला काय हरकत आहे? आणि म्हणून या ठिकाणी चीड येते, आणि म्हणून या ठिकाणी आमच्याकडे रक्त, आमच्याही रक्तात कुठेतरी पांढऱ्या पेशी आहेत, आमच्याही रक्तात बाजीराव पेशव्यांचं रक्त आहे, सावरकरांचं रक्त आहे,
टिळकांचं रक्त आहे, ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्या कुठल्याही जातीचे असू दे, कुठल्याही धर्माचे असू दे. वंदे मातारांचं भाषांतर एका उर्दू कवीने केलेलं, मला त्या कवीचं नाव आता आठवत नाही, एका शायरने केलेलं, त्यांचं सुद्धा रक्त आमच्यात आहे. त्यामुळे या शौर्याने इथून पुढच्या काळामध्ये या भारत देशाला जर का पुन्हा सुवर्णमयी दिवस आणायचे असतील, आपण म्हणतो की तुझं साठी मरण ते जनन, तुझं लील जनन ते मरण, तुझ्या शिवाय जर मला जन्माला लागलं, तुझ्या शिवायचं माझं आयुष्य असेल तर ते माझ्यासाठी मरण आहे, असं ज्यांनी ज्यांनी सांगितलं, त्यांचं त्यांचं रक्त जर माझ्या अंगात असेल तर मला लढलं पाहिजे असं प्रत्येक माणसाने. म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नुसतं दिलीप डोंडे यांची ओळख करून देणं नाही, किंवा त्यांना पुरस्कार देणं नाही, किंवा हा दिवस साजरा करण्याचं नाही. आणि खरोखरच त्या लोकांचं शौर्य अतिशय अतुलनीय आहे की 156 दिवस एकटा माणूस परिक्रमा, पृथ्वीची परिक्रमा करतात. अतिशय अतुलनीय धैर्य. आपण त्यांच्याकडनं काय शिकणार? आपल्याला खोलीमध्ये नाही, सगळं स्थिती एवढे का खोलीत दिलं तरी वेळ लागेल, सगळं पुरवलं, एसी खोली ठेवलं, टीव्ही दिला, फ्रीज दिला, खाद्यपदार्थ पुरवले, 156 दिवस एकटा सांगितलं राहू शकू एवढं मानसिक ताकद आहे आपल्यामध्ये? बिलकुल नाही. पण त्यांनी समुद्राशी झुंज दिली. कधी कधी निसर्गाला आपल्या कवेमध्ये घेण्याची ताकद माणसामध्ये असते, त्याच्यातली लिहिजा आम्ही तुम्हाला मनापासून वंदन करतो. आणि हीच प्रेरणा घेऊन आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण पुणेकर तुम्हाला ग्वाही देतो की बाजीराव पेशवेंचा हा जो वंश आहे आम्ही आमच्या रक्तातून जागा ठेवू. जिथे जिथे लढायची वेळ येईल तिथे तिथे आम्ही नक्की पोहोचू. आणि चांगल्या कामासाठी, चांगल्या कामासाठी लढलं पाहिजे. ही प्रेरणा, या साहसाची प्रेरणा आज गुरुजी तुमच्याकडनं आम्हाला मिळाली. अफाट अशा समुद्राशी लढणारे दिलीपजी, तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देते, तुमचं अभिनंदन करते. अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सर्व संयोजक सर्वांचं मी मनापासून कौतुक करते. पुढच्या कार्यक्रमासाठी, म्हणजे या वर्षीच्या पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला एक आवाहन करते की पुढच्या वर्षीचा कार्यक्रम करण्याची संधी कोथरूडकर वासियांना द्यावी. मी मगाशी भूषणजी गोखले यांना सांगितलं होतं, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये अधिक चांगल्या संख्येने, अधिक चांगल्या प्लॅनिंगनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी जरी तुमच्या प्रतिष्ठानचे मेंबर नसले तरी मला ही सेवेची संधी द्या अशा प्रकारची विनंती करते. आमंत्रण देते पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात. आणि थांबते, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या मंत्रालय प्रतिष्ठानचे सचिव.